आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठाचे मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी, नमस्कार. मी प्राजक्ता प्रभाकर कांबळे, इयत्ता 7वीची विद्यार्थी. मी आज आपल्यासमोर गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे. ती तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. आज गांधी जयंती. जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवणाऱ्या गांधीजींचा आज जन्मदिवस. जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1861 साली गुजरात मधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळाबाई असे होते. गांधीजींचा बालविवाह वयाच्या 13व्या वर्षी कस्तुरबा माखनवाला यांच्याशी झाला. शालेय शिक्षण संपवून वयाच्या 19व्या वर्षी म्हणजे 1888 साली गांधीजी वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. कस्तुरबा आणि गांधीजी यांना 4 मुले झाली. त्यांची नावे हरिलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास. रवींद्रनाथ ठाकूर यांनी सर्वप्रथम गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली. महात्मा या संस्कृत शब्दाचा अर्थ महान आत्मा असा आहे. काही लोक गांधीजींना बापूजीही म्हणत. त्यानंतर 1944 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना राष्ट्रपिता संबोधले. अहिंसा या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग सर्वप्रथम गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय नागरिकांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. त्यानंतर त्यांनी 1915 भारतात परतल्यानंतर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलमी कर व जमीनदार यांच्या विरोधात एकत्र करून लढा दिला. त्यानंतर गांधीजींनी सत्य आणि अहिंसा ही तत्वे या तत्वांचा नुसता पुरस्कार केला नाही तर ती स्वतः ती तत्वे जगली. गांधीजी स्वदेशीचा आग्रह करत असताना त्यांनी ब्रिटिश कपड्यांचा विरोध केला तर खादीचा पुरस्कार केला. गांधीजी स्वतः चरख्यावर सूत कातत असत. गांधी जयंती हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. गांधी जयंती हा जागतिक स्तरावर महात्मा गांधी यांना सन्मान व आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. एवढे म्हणून माझी भाषा संपली. धन्यवाद.